म्युनिसिपल हायस्कूल हस्तांतर मागे घेण्यासाठी 25 ऑगस्ट ची डेडलाईन, अन्यथा नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करणार. म्युनिसिपल हायस्कूल ह्या ऐतिहासिक शाळेच्या हस्तांतराला निप्पाणी परिसरातील विविध स्तरातून विरोध वाढत आहे. गरीब सर्वसामान्य जनतेची मुले येथे शिक्षण घेत आहेत, त्यामुळे म्युनिसिपल हायस्कूल कोणत्याही परिस्थितीत सरकारला हस्तांतर करू नये या मागणीसाठी आज 9 ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी बोलताना स्वतःच्या खाजगी शिक्षण संस्था टिकवण्यासाठी ही हायस्कूल बंद करून शाळेची जागा दुसऱ्यांच्या खिशात घालण्यासाठी हा सर्व खटाटोप चालला असल्याचा आरोप करत हायस्कूल हस्तांतराचा निर्णय 25 ऑगस्ट पर्यंत मागे न घेतल्यास 26 ऑगस्ट रोजी नगरपालिकेच्या दारात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा यावेळी निप्पाणी तालुक्याचे युवा नेते उत्तम पाटील यांनी दिला. तर आंदोलन छेडायची आपली तयारी आहे ही सांगितली. त्या म्युनिसिपल हायस्कूलचा आणि म्युनिसिपालिटीचा संबंध या जनरल बॉडीमध्ये घेतात. जनरल बॉडीमध्ये सर्वसाधारण विषय एखादा नगरसेवकाने पत्र दिलं तर तो ठराव चर्चेला येऊ शकतो. गव्हर्नमेंट जे सर्क्युलर आलं त्याचं त्या नियमानुसार एक ठराव मंजुरीला येतोय. तर ह्याच्यामध्ये कुठल्याही नगरसेवक किंवा ग्राम निपाणी शहरवासियांचं कुणाचीही मागणी नाही. म्युनिसिपल हायस्कूल हस्तांतर करा किंवा म्युनिसिपल हायस्कूल पाडा म्हणून. तसं नसताना नगराध्यक्षानं आपल्या अधिकारामध्ये आपल्या अखत्यारीमध्ये हे दोन विषय गाठले. त्या विषयाला विलास आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी चांगल्या अशा पद्धतीचं त्या ठिकाणी नियोजनात्मक असं सांगितलेलं आहे. पण नंतर गोंधळ करून 11 आणि 12 हे दोन विषय त्यांनी हे करण्याचं काम केलेलं आहे. तर ही अप्रवृत्ती निपाणीमध्ये आणायचा प्रयत्न त्यांनी चालू केली. सरकारी जागा आणि बाकीच्या सरकारी इमारती ह्या त्या ठिकाणी कब्जा घ्यायचा वेगवेगळ्या माध्यमातून आणि त्याचा उपयोग आपल्या राजकारणासाठी आणि इतर कारणासाठी खाजगीकरणासाठी घ्यायचा हा त्यांचा भेद आहे. तर तो आपण हाणून पाडला पाहिजे. आज या ठिकाणी म्युनिसिपल हायस्कूल घेतील, उद्या ग्रामीण भागातील एखादी शाळेचं ग्राउंड घेतील आणि काहीतरी घेतील. हे सगळे धोके ओळखून हा निर्णय घेतलेला आहे. तर 25 तारखेच्या संध्याकाळपर्यंत हे जर घेतलं नाही तर 26 तारखेपासून हे आंदोलन करायचं आहे. ते नगरपालिकेसमोर करायचं आहे. याबद्दल सगळ्यांनी सांगितलं आहे, त्याला आम्ही सगळे सहमत आहे. आणि या प्रश्नाची तड लागेपर्यंत या कृती समितीचे अध्यक्ष सुभाष जोशी सरच असतील एवढं मी तुम्हाला या ठिकाणी निवेदन देताना निप्पाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी आमदार सुभाष जोशी, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक विलास गाडीवडर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 2021 ನಡೆದ ಸಾಮಾನ್ಯ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದಂತಹ ಮುನ್ಸಿಪಲ್ ಹೈಸ್ಕೂಲ್ಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ ವಿಷಯ 11-12 ಕೈ ಬಿಡುವ ಕುರಿತು ಮಾನ್ಯರೇ ಮೇಲ್ಕಾಂಕ್ಷದ ವಿಷಯದನ್ನು ತಮ್ಮಲ್ಲಿ ತಿಳಿಸಲೆಂದರೆ ನಾವು ಈ ಕೆಳಗೆ ಮಾಡಿದ ಎಲ್ಲ ನಗರಸೇವಕರು, ನಿಪ್ಪಾಣಿ ಮುಖಂಡರು, ಪಾಲಕರು ಹಾಗೂ ಮಾಜಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ತಮ್ಮ ಗಮನಕ್ಕೆ ತರಬಯಸಲೆಂದರೆ ದಿನಾಂಕ 13-7-2021 ಮುಂಜಾನೆ 11 ನಿಪ್ಪಾಣಿ ನಗರಸಭೆ ಸರ್ವಸಾಧಾರಣ ಸಭೆ ಜೆ ವಿಲಾಸಾನಿ ಸಾಹಿಟ್ಲಸರ್ಕ 12-13 ವಿಷಯ 11-12 ವಿಷಯ ಜೆ ಮಾಡಲೇಲಾ ಹೋತ ते आपल्या सगळ्यांना निदर्शनास आणू इच्छितो की ज्यावेळी हे ठराव म्युनिसिपल हायस्कूलचा सरकारला हस्तांतर करायचा जे ठराव त्यांनी ठेवला होता त्याला संपूर्णपणे आम्ही विरोध करण्यासाठी पहिली मीटिंग अरियंत बँकेमध्ये सर्वांच्या नेत्यांच्या याच्यामध्ये मीटिंग बोलवली आणि त्या मीटिंगमध्ये आज क्रांती दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी निवेदन द्यायचं ठरलं. आणि या कार्यक्रमास आपण एवढ्या बहुसंख्येनं सगळी निप्पाणी व निप्पाणी परिसरातून आणि ग्रामीण भागातून आलेले सर्व कार्यकर्ते ज्यांचं म्युनिसिपल हायस्कूलवर खरोखर अत्यंत प्रेम असलेले सगळे या ठिकाणी उपस्थित असलेल्यांचं स्वागत करतो. आणि मी एवढं सांगू इच्छितो की जे ठराव त्यांनी मांडलेला आहे त्या अशा हिटलरशाही पद्धतीचं राजकारण आजपर्यंत निप्पाणी भागामध्ये नसताना त्यांनी आणायचं काम करत आहेत. आणि विलासानांनी सांगितल्यासारखे यापूर्वी सुद्धा 2 प्रयत्न त्यांनी केलेले आहेत. हा प्रयत्न जर आपण सहन केला तर असे अनेक प्रयत्न त्यांनी गावागावांमध्ये करण्याची शक्यता आहे. त्यामुळं येथूनच आपण सतर्क झालं पाहिजे. हा सतर्क आपण झालो आहोत. यांनी या
याच्या माध्यमातून आम्ही जे आता हे द्यायला लागलो इथं मनवी जे द्यायला लागलो या माध्यमातून आम्ही त्यांना या ठिकाणी इशारा द्यायला लागलोय की ज्या जे त्यांनी या ठिकाणी ठराव मांडलेला आहे जर त्यांनी परत घेतले नाही तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये 25 तारखेला डेडलाईन दिलेला आहे आणि त्याच्या आज जर हे ठराव त्यांनी जर मागे घेतले नाही तर त्या ठिकाणी आपण सर्वांनी मिळून या निपाणीचे जे भूषण आहे म्युनिसिपल हायस्कूल हे आपण वाचवण्याचं काम आपण सर्वांनी सर्वसामान्यांनी हातात घेतलं पाहिजे आणि त्यासाठी कुठलीही टोकाची भूमिका जरी घ्यायला लागली तर आम्ही निश्चितपणे घेऊ. सगळेच नेते मंडळ आज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सरांना त्या कृती समितीचा अध्यक्ष आम्ही या ठिकाणी घोषित करतो आणि सरांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आज योग्य ती भूमिका त्यांनी घेतल्या नाही तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये हे आंदोलन तीव्र केला जाईल असा इशारा मी या ठिकाणी देतो. यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील, नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार, शेरू बडेगर, डॉक्टर जसराज गिरे, संजय पावले, संजय सांगावकर, अनिस मुला, दिलीप पठाडे, शौकत मनेर, दत्ता नाईक, अकोलचे गाव कामगार राजू पाटील, रोहन भिवशे, समीर मकानदार, वैभव पाटील यांच्यासह म्युनिसिपल हायस्कूल बचाव कृती समितीचे कार्यकर्ते अंमलझरी, कोडणी, ममदापूर, जत्राट, अक्कोळ, लखनापूर, कोगनोळी, मत्तिवडे, कुर्ली, यमगरणी, बुधिवाळ, नांगनूर, सौंदलगा, भिवशी, अप्पाचीवाडू, शेंडूर, बुदलमुख, शिरगुप्पी, तौंदी, गव्हाणी, यरनाळ या भागातील कार्यकर्ते व निप्पाणीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.